टाटा मुंबई मॅरेथॉन 2024 हे सुरू आहे, त्यासाठी मुंबई वाहतूक विभाग ही सज्ज झालेला आहे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झाले आहेत. ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय. आजची मुंबईची सकाळ, मुंबईचा उत्साह वेगळा पाहायला मिळतोय. मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले. त्यांच्यासमवेत सध्या छगन भुजबळ हे देखील त्या ठिकाणी आहेत. मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले, त्यामुळे रस्ते वाहतुकीपेक्षा लोकलने प्रवास करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. आणि ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता त्या ठिकाणी दाखल झाले. त्या ठिकाणी गिरीश महाजन हे देखील आहेत. मोठ्या प्रमाणात मुंबईकरांनी या ठिकाणी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे. मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी जमलेले आहेत. युवा वर्गाची संख्या यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच या मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात झाली. याच मॅरेथॉन स्पर्धेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावलेली आहे. त्यांच्यासमवेत छगन भुजबळ आहेत, गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने सध्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी भरभरून असा प्रतिसाद पाहायला मिळतो. मॅरेथॉन स्पर्धा एक अनोखा उपक्रम म्हणावा लागेल मुंबईसाठी. आजची सकाळ, आजचा उत्साह हा वेगळा आहे. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात युवक हे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. मॅरेथॉन स्पर्धा सुरू आहे आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासमवेत छगन भुजबळ, गिरीश महाजन हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मुंबई मॅरेथॉन ड्रीम रनला सुरुवात झालेली आहे. याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत. मीनाक्षी, मुंबई मॅरेथॉन ड्रीम रनला सुरुवात झाली आहे, कशा प्रकारची आजची सकाळ ही वेगळी आहे मुंबईकरांसाठी? नक्कीच, आपण पाहतोय की ड्रीम रनला सुरुवात झालेली आहे. अगदीच काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत आपण पाहू शकतो की मंत्री छगन भुजबळ जे आहेत ते देखील दाखल आहेत. आणि सगळ्याच स्पर्धकांना या ठिकाणी त्यांचा उत्साह वाढावा यासाठी ते शिअर्स करताना पाहायला मिळतात, सगळ्यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. सोबतच आपण पाहू शकतो गिरीश महाजन आहेत, मुंबई पोलीस आयुक्त आहेत, निवेद संसाळकर असतील, ट्रॅफिकचे सगळेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते देखील दाखल आहेत. सगळीकडे आपण जर पाहिलं तर ड्रीम रनसाठी विविध वयोगटातील सोबतच आपण पाहू शकतो की एक वेगळाच उत्साह जो आहे तो या ड्रीम रनमध्ये जे स्पर्धक आहेत त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. थोडं पाहायला गेलं तर 8 वाजता ही ड्रीम रन जी आहे ती सुरू झालेली आहे. अगदी आपण पाहू शकतो की बाकीच्या इतर ज्या मॅरेथॉन आहेत, सकाळी 5 वाजल्यापासूनच आपण पाहतो की या सगळ्याच मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे. खरं पण या ड्रीम रन मॅरेथॉनमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक वयोगटातील जे स्पर्धक आहेत त्याच्या संख्येने सहभागी होत असतात. आणि यंदा जर आपण पाहिलं तर 19वं वर्ष आहे साधा मुंबई मॅरेथॉनचं. आणि या मॅरेथॉनसाठी आपण पाहू शकतो की 60,000 अधिक स्पर्धक जे आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. आणि खरं पाहायला गेलं ड्रीम रनचं महत्व पाहायला गेलं तर या ड्रीम रन मधला विविध संस्था असतील, विविध खेळाडू असतील किंवा मग मोठे मोठे उद्योजक असतील, हे सगळेच यामध्ये सहभागी असतात. पहिल्यापूर्वीच आपण पाहिलं तर सिनियर सिटीजन्स म्हणजे त्यांची मॅरेथॉन जी आहे ती सुरू झालेली आहे. सोबतच आपण पाहिलं तर या मॅरेथॉनमध्ये मुंबई टाटा मॅरेथॉनमध्ये आपण पाहतो की 7 गटामध्ये या मॅरेथॉन असतात. आणि अगदी ही शेवटची म्हणजे ड्रीम मॅरेथॉन. आणि या ड्रीम मॅरेथॉनसाठी आपण पाहतोय की मोठ्या संख्येने जरी स्पर्धक असले तरी या मॅरेथॉनसाठी मोठा उत्साह जो आहे तो आपल्याला या सगळ्यात संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतो. आपण पाहतोय की ड्रीम मॅरेथॉनसाठी एकूणच सध्या मंचावरती आपण पाहिलं तर अनेक मंत्री जे आहेत ते उपस्थित आहेत. आणि प्रत्येक स्पर्धकांना जे आहे ते या ठिकाणी सीएस करण्याचं काम जे आहे ते पाहायला मिळतं. ड्रीम रन आपण पाहिलं तर 8 वाजता जरी सुरू झाली असती तरी ती 5 किलोमीटरची ही दौड असते. आणि ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू होते. मात्र एकूणच आपण पाहू शकतो की नक्कीच मीनाक्षी, नक्कीच मुंबई मॅरेथॉन ड्रीम रनला सुरुवात झाली आहे. मॅरेथॉनच्या प्रत्येक अपडेट आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं घेतच राहू, मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.